गोंदिया जिल्ह्यामध्ये आज विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरावर गोड गोवारी समाजातर्फे धडक मोर्चा काढून घेराव घालण्यात आलाय. महाराष्ट्र शासन निर्णय 24/8/1985 मधील गोंड गोवारी जमातीविषयी असंविधानिक आणि चुकीची माहिती तात्काळ दुरुस्ती करून संविधानिक गोंड गोवारी जमातीमधील नागरिकांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे सर्व लाभ पूर्ववत सुरू करणं आणि सेवानिवृत्त न्यायाधीश KL वडनेसर यांच्या समितीने अहवाल तात्काळ प्राप्त करून त्यानुसार महाराष्ट्र शासनानं शासन निर्णय काढावेत आणि बडणे समितीला जी मुदतवाढ देण्यात आली आहे ती मुदतवाढ रद्द करून 7 दिवसांच्या आत या समितीचा अहवाल प्राप्त करावा. तसेच जर 7 दिवसांच्या आत वडणे समितीचा अहवाल शासनानं प्राप्त केला नाही तर गोंड गोवारी समाज तीव्र आंदोलन करेल असं निवेदन आमदार विनोद अग्रवाल यांना देण्यात आलंय. यावेळी गोंड गोवारी समाजातील नागरिकांनी सरकार विरोधी नारे देऊन 1985 शासन निर्णयाची होळी करत आपला निषेध यावेळी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सरकारने 1985 एक काळा GR काढलेला आहे आणि त्यामध्ये त्या GR-मध्ये गोंडगोवारी समाजाची संपूर्ण चुकीची माहिती काढलेली आहे आणि त्यामुळे 1985 आमच्या समाजाला कोणत्याही प्रकारचा आदिवासीचा लाभ भेटत नव्हता. याकरिता आम्ही सर्व शासन दरबारी आणि कोर्टातही दाद मागितला. कोर्टाने आम्हाला दाद दिला पण तोही दाद सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्या सुप्रीम कोर्टाचा निर्णयाच्या विरोधात जाऊन ही राज्य सरकार काम करत आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात हे सांगितलेलं आहे की खरं गोंड गोवारी कोण आहे. ज्या व्यक्तीच्या घरी ढाल नागोबा वागोबा ह्या प्रकारचे संस्कृती आहेत आणि त्यांची सरनेम नेवारे राऊ चचाने ठाकरे ही सरनेम असूनसुद्धा ही राज्य सरकार आम्हाला कोणत्याही प्रकाराचा ST लाभ देत नाही आहे. आणि याकरिता आम्ही आमरण उपोषणावर आमचे 3 बंधू बसलेले होते. त्या आमरण उपोषणाच्या अंती या राज्य सरकारांनी एक वडणे समिती सेवानिवृत्त जजेची गठीत करली आणि त्या वडणे समितीला सांगितलं की तुम्ही 6 महिन्याच्या आत सत्य परिस्थिती या गोंडगोवारी समाजाची आमच्या राज्य सरकाराला सादर करावे. त्या वडणे समितीचा 6 महिन्याचा कालावधी ह्या 6/9 संपला आणि त्या वडणे समितीने अजूनपर्यंत अहवाल सादर केला नाही. उलट या सरकाराने त्या वडणे समितीला आणखी 2 महिन्याचा एक्सटेन्शन दिलेला आहे आणि ह्या आमच्या समाजावर अन्यायावर अन्याय करत असताना वडणे समितीला जास्त काळ दिला आणि त्यामुळे आमच्या समाजाचा खूप नुकसान होणार आहे कारण की आता लगेच इलेक्शन येणार आहे आणि तेव्हा आमच्या समाजाची एकच मान आहे आमदार सरांचा समोरी आणि आमदार सरांना विनंती आहे की सरकाराला तुम्ही सांगा की ती वडणे समिती फक्त 7 दिवसाच्या आत तो आपला अहवाल सादर करेल आणि तो अहवाल आमच्या सकारात्मकच आला पाहिजे कारण की सुप्रीम कोर्टाने जी सत्य परिस्थिती आली तीच परिस्थिती त्यांनी त्या आपल्या अहवालामध्ये टाकली पाहिजे आणि तो अहवाल सादर करून आमच्या समाजाला न्याय द्यावा एवढीच आमच्या समाजाची मागणी आहे. बंधू आम्ही 70 वर्षापासून न्याय अन्याय सहन करत आहोत पण आता आम्ही करणार नाही सहन करणार आहे. आम्ही आता करो या मरो या परिस्थितीत आमचा समाज आता आलेला आहे आणि याच्यासाठी आम्ही आता समोर निघून गेलेलो.